अकोल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी करून संपूर्ण टोळीचा केलाय पर्दाफाश. अकोला शहरातील सातव चौक भागात असलेल्या प्रसाद कॉलनी येथील ओंकार अपार्टमेंट मध्ये हा कुंठणखाना सुरू होता. याची माहिती PSI पूजा महाजन यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी कारवाई करून दोन लोकांना ताब्यात घेतलंय. ऋषिकेश संजय मालोकार आणि अनंत नागोराव गावंडे असं या ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. ही व्यक्ती पैशाचे आमिष दाखवून महिलांसह तरुणींकडून वेश्य व्यवसाय करून घेत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ग्राहकांना आवश्यकतेनुसार पैशाच्या मोबदल्यात महिलांसह तरुणींचा पुरवठा करत असल्याचंही समोर आलंय. ही कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशनचे PSI पूजा महाजन यांनी केली आहे. आज पोस्ट रामदास पेठ येथे कार्यरत असताना आज गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की पोस्ट रामदास पेठ हद्दीमध्ये ओंकार अपार्टमेंट या अपार्टमेंटमध्ये दोन युवक महिलांचा अनैतिक व्यापारानुसार महिलांचा देह विक्री करण्याचा व्यापार करतात. या गुप्त माहिती मिळालेल्यानुसार पंटरचा यूज करून सदर ठिकाणी घटनास्थळी रेड केली असता त्या ठिकाणी एक पीडिता व दोन आरोपी मिळून आल्याने सदर पीडितेची या आरोपीकडून सुटका करण्यात आली आहे व त्याच्या दोन आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपी असून त्याच्यामध्ये ऋषिकेश मालोगार हा राहणार अंबिकापूरचा आहे, तसंच विक्की कवाळे हा येवदामधला राहणारा असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. तसंच पुढील तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे. पीडितेस सुटका करून तिला महिला सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी दीपक गवई, महाराष्ट्र न्यूज 10, अकोला.